नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्यटन भ्रमंतीसाठी आलो आहोत महाबळेश्वर येथे. आता हा एक जरा वेगळा पॉईंट आहे. महाबळेश्वरपासून साधारण 9 किलोमीटर अंतरावर मधाचं गाव म्हणून आहे. या मधाच्या गावामध्ये हा एक अतिशय वेगळा पॉईंट आहे. आपण या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की हा नेमका पॉईंट काय आहे आणि या ठिकाणी पर्यटकांनी काय यायला पाहिजे. नमस्ते, मी मांगरम गावातीच रहिवासी आहे आणि मी वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. जसं की महाबळेश्वरपासून 8 किलोमीटरच्या अंतरावरती आमचं मांगरगाव वसलेले आणि त्याच्यामध्ये एक छोटासा घाट आहे हा यशवंत घाट म्हणून. ह्या घाटामध्येच एक असा नॉर्थकट पॉईंट म्हणून असा नवीनच विकसित करण्याचे आमचे प्रयत्न आणि आमचा मानस आहे. गावकरी सर्व आमच्या गावातील सर्व लोकांचा, त्या कलेक्टर महोदय पण इथं आले होते, त्यांनी स्वतः पाहिलेले आहे आणि तील देखावा किंवा दृश्य आहे अप्रतिम दृश्य आहे. की जसं की महाबळेश्वरमध्ये, पूर्ण महाबळेश्वरमध्ये सर्व आपण पॉईंट बघालच, त्याच दरम्यान ह्या पॉईंटला ज्यावेळेस आपण भेट द्याल त्यावेळेस इथं काय वेगळं आहे हे आपण पाहिल्यावरच आपल्याला समजेल. त्या पद्धतीनं ह्या पॉईंटचा शुभारंभ आमचे स्थानिक आमदार तालुक्याचे मकरंदाबा पाटील यांच्या हस्ते आम्ही शुभारंभ केला. तिथपासून जवळपास ज्या पर्यटकांना माहिती पडत आहे त्या पद्धतीने इथं येऊन ह्या निसर्गाचा आनंद घेत आहेत आणि जे इथलं अप्रतिम जे काही देखावे दृश्य आहेत ते त्यांच्या डोळ्यामध्ये नक्कीच साठून घेत आहेत. आता त्याचबरोबर आमचं गाव मधाचं गाव हे आत्ताच देशातील पहिलं जाहीर झालेलं आहे. इथं म्हणजे एक नवीन महाबळेश्वरला काय मिळेल. पर्यटक दरवर्षी येतच असतात की बाबा जे पॉईंट नवीन काय आहे. त्या दृष्टीने आमच्या गावातील लोक हे मधाचं गाव आता झालेलं आहे. शुद्ध मध हे आम्ही येणाऱ्या पर्यटकांना देण्याचा प्रयत्न चालूच आहे. त्याच पद्धतीने एक नवीन पॉईंटचं आम्ही इथं लोकांना दृश्यात आणून देतो आहे. त्याचबरोबर जसं की क्षेत्र महाबळेश्वरला पंचगंगा उगम पावलेत, त्याचबरोबर क्षेत्र महाबळेश्वरला आपले शिवांचं एक स्वयंभू मंदिर आहे महादेवाचं. त्याच पद्धतीने इथंही कवर्ग तीर्थक्षेत्र मिळालेलं खेतेश्वर म्हणून स्वयंभू मंदिर आहे. पुरातन आहे, शिवकालीन आहे आणि येणारे भाविक जे भक्तगण आहे तिथेही जाऊ शकतात. आणि त्याच पद्धतीने हे असे आमचा पॉईंट बघणार, मधाचे गाव बघणार, त्याचबरोबर तिथं देवालयाचं दर्शन घेऊन मिनी काश्मीर म्हणून बोटिंगला पण जातो असतो ते ह्या पर्यायी रस्त्यानं असे जाण्याचं किंवा त्यांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता जे महाबळेश्वरला पर्यटक येतात तिथली संख्या आणि इथल्या संख्येमध्ये काही फरक वाटतोय का तुम्हाला? प्रयत्न तर चालूच आहे. स्वतः कलेक्टर साहेबांनी ह्या पॉईंटला व्हिजिट दिली आणि ज्यावेळेस सनसेट होता त्याच दरम्यानच्या काळात आम्ही इथं साहेबांना घेऊन आलो होतो आणि साहेबांनी हे पाहिलं तर त्यांचं म्हणणं आहे का हे जसं की नॅचरल आहे, पर्यावरणाला कुठलाही धोका न करता जसं आहे तसंच ठेवायचं, थोडंसं आपण की सेफ्टी गार्ड ह्या गोष्टी करू. आता तुम्ही बघालच पुढं की कसं सेफ्टी गार्ड करावं लागेल किंवा काय अपेक्षित आहे ते आपण करणारच आहे, पण आपण पर्यावरणाचा कुठेही रास न करता हा पॉईंट कसा डेव्हलप होईल आणि कसा पर्यटकांना आकर्षित होईल यासाठी स्वतः शासन पण प्रयत्नशील आहे आणि त्याचबरोबर वन खातेही प्रयत्नशील आहे. पर्यटनाचा जर का म्हणाल तर अगदीच आमच्या गावावरती चांगला परिणाम होणार आहे. मधाचे गाव असू द्या, हा पॉईंट असू द्या किंवा तापोळा रस्त्याला जे जाणारे पर्यटक आहे ते ह्या रस्त्याने गेले तर निश्चितच आमच्या गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. इथून आपल्याला प्रतापगड दिसतो मुख्य म्हणजे हा समोर प्रतापगड आहे. समोर प्रतापगड आहे, त्याचबरोबर हे राजभवन आहे जिथं की राज्यपाल वगैरे येतात. सर महाबळेश्वर आहे महाबळेश्वर, हां, आणि समोर मकरंदगड आहे आणि त्याच बाजूला तिकडं कोयनाचा आपला कोयना धरणाचा बॅक वॉटर कोयना इथं पुढं आपण जाऊन तुम्ही बघू शकाल. म्हणूनच की हा नॉर्थकोट जवळपास 90 डिग्रीला फिरतोय आणि हे आमचं गाव आहे. इथून गावाचंही हे मधमाशीचं गाव मांगर, या ठिकाणचे जे शेतकरी आहेत जवळपास 100 घरं आहेत या ठिकाणी. त्यातले 85% जे शेतकरी आहेत ते मधमाशी पालन करतात. मित्रांनो, हा एक नैसर्गिक पॉईंट आहे, परंतु या ठिकाणी जे महाबळेश्वरला पर्यटक येतात त्यांनी या ठिकाणी आवर्जून भेट द्यायला हवी. अतिशय जवळचं आहे, 9 किलोमीटर अंतर आहे. तुम्ही बघू शकता हा नजारा. खरं पर्यटन तर इथेच आहे, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मांगर या गावात येतात त्यावेळेस तुम्हाला महाबळेश्वर या ठिकाणी आल्याचा जी अनुभूती असते ती खरं म्हटलं तर याच जंगलातून येते. त्या ठिकाणी काही पॉईंट आहेत पण हा पॉईंट तसा दुर्लक्षित वाटतो आहे, तर तुम्ही या ठिकाणी एकदा या, भेट द्या,
पर्यटनाचा आनंद घ्या. तुम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही, आपल्याच भागात तुम्ही एकदा भेट द्या, आपल्या भागातल्या लोकांना तुम्ही समृद्ध करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.